नवी मुंबई महानगरपालिकांची रणधुमाळी आता काहीच दिवसांवरती आलेली आहे, जेथे आता सर्वच राजकीय पक्ष जोमाने निवडणुकांकडे पाहत आहेत। आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 32 से प्रशांत पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी, जिथे नवी मुंबईच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण जे काही नोड आहेत, गाव आहेत, त्यांचा विकास करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आता कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करतात। सर्वप्रथम नमस्कार सर, काय सांगाल, भाजप आणि सेना युती झाल्यानंतर कुठेतरी आपल्याला एक अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर कशा प्रकारे राजकीय प्रवास आपण सुरू केलेला आहे? सन्माननीय विजय नाटा साहेब, विजय चौगुले साहेबांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून या प्रभाग क्रमांक 32 ची उमेदवारी दिली आहे। या प्रभागा जी पेंडिंग कामे असतील, आतापर्यंतची पेंडिंग कामे म्हणजे सिंपोनी, या प्रभागाचा विकास तसा केलेलाच नाही आणि त्याच्यानंतर जी 10 वर्ष जिथे महानगरपालिकेची सत्ता उपभोगलेले नगरसेवक, स्थानिक नगरसेवक असतील, त्या लोकांनी अजिबात इथं कुठलीही प्रकारची कामे, कुठल्याही प्रकारचा कुठले ठराव न टाकता दुर्लक्ष केलेलं आहे। त्या राहिलेली पेंडिंग राहिलेलीपेक्षा नवीन सुरुवातच करायला लागणार आहे या प्रभागामध्ये। सेक्टर 1 पासून ते सेक्टर 16 पर्यंतचे रस्ते असतील किंवा अंतर्गत रस्ते असतील, आपल्या सिवरेज लाईन असतील, या पूर्णपणे खराब झालेल्या आहेत। त्यांची डागडुजी असेल किंवा त्यांची कामे असतील, गार्डनची डेव्हलपमेंट झालेली नाही आहे, इत्यादी कामे इथली पेंडिंग आहेत। महिला सक्षमीकरण केंद्राचं काम आहे, त्या सक्षमीकरण केंद्राचं काम पण तसंच पडून राहिलेलं आहे। सेक्टर 7 मधली जी शाळा आहे महानगरपालिकेची, त्या शाळेच्या इमारतीचं कामसुद्धा बंद पडलेलं आहे। सेक्टर 5 आणि 6 ला जोडणारा जो ब्रिजचं काम आहे, फक्त दाखवण्यासाठी ब्रिजच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं, पण त्याच्यानंतर ते कामसुद्धा बंद ठेवण्यात आलेले आहे। सेक्टर 6 ला ज्या येणाऱ्या बस होत्या, त्याचं उद्घाटन कमीत कमी 4 वेळा झालं होतं, परंतु दाखवण्यासाठी, लोकांना वोटिंग मिळवण्यासाठी या लोकांनी ती बस चालू केली, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर परत बंद झालेली आहे। सेक्टर 7 उद्यानामध्ये झाडं तर नाहीच, पण त्याच्यामध्ये कचरा वगैरे पडलेला आहे। ठिकठिकाणी जे हायमस्ट बसवण्याचं त्यांचं धोरण होतं, ते हायमस्टसुद्धा कुठेही बसवण्यात आलेले नाही। सर्वत्र गणचोलीमध्ये जे वीज दिवे अंधार पडलेला असतो, झाडांची कटिंगसुद्धा होत नाही, इत्यादी समस्या इथल्या सोडवण्यासाठी मी इथे प्रयत्न करणार आहे। निवडणुका जवळ आल्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात लोकांना आमिष दाखवलं जातं, विविध वस्तूंचं असेल, इतर गोष्टींचं, जेथे या स्थानिक रहिवाशांच्या ज्या काही मागण्या आहेत, साधारण कोणकोणत्या प्रमुख मागण्यांना घेऊन आपण आता प्रचारात उतरलेला आहात? आता जसं बघितलं तर सेक्टर 6 च्या लोकांची मागणी आहेत अंतर्गत रस्ते, त्यांना पार्किंगची व्यवस्था नाही आहे तिथं, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाही, गार्डनची सुविधा आहे गार्डनमध्ये, गार्डनच्या ग्रीलसुद्धा तिथं चोरीला गेलेले आहेत, आतमध्ये हे नाही, त्यांना समाज मंदिरासाठी जागा नाही आहे स्वतंत्र अशी, आतले त्यांचे जे सोसायटीच्या बाहेरची जी सिवरेज लाईन आहेत त्यांची, त्यासुद्धा चॉकअप झालेले आहेत। आणि त्यांचं एक मुख्य काम होतं त्यांच्या साईडला जे महिला सक्षमीकरण केंद्राचं जे काम होतं ते पण बंद पडलेलं आहे, ती कामं चालू झाली पाहिजे। बघायला गेलं तर घनसोलीचा जो अर्धवट अवस्थेत असलेला जो काही विकास आहे, हा पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास आता प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून व्यक्त होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगत, स्वप्नाली देसाई, नवी मुंबई आवाज।